कलाकारांनी सजून पारंपरिक वेशभूषेत 100 अधिक तृतीयपंथीयांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती केली आहे. विविधांगिक अलंकारांनी सजून आपल्या पारंपरिक वेशभूषेत 100 अधिक तृतीयपंथींनी दगडूशेठ गणपतीचे मनोभावे दर्शन घेत आरती ही केली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णिक तरुण मंडळतर्फे ट्रस्टच्या 126 वर्षानिमित्त आयोजित गणेशोत्सवात 100 अधिक तृतीयपंथींनी गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी गणेशपेठेतील मंगलामुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्टच्या रंजिता नायक, लता नायक, शोभा नायक, दगडूशेठ ट्रस्टचे महेश सूर्यवंशी, माणिक चव्हाण, सुनील रासने, हेमंत रासने, राजू पायमोडे, उल्हास भट, मंगेश सूर्यवंशी, तुषार रायकर, अमोल चव्हाण, अक्षय गोडसे, अमोल केदारी यासह विश्वस्त व कार्यकर्ते उपस्थित होते. मंगलामुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्टच्या पुणे मुंबई गोरखपूर येथील तृतीयपंथींनी आरती केली. मंगलामुखी किन्नर समाजातर्फे आम्ही सगळे इथं आले आहोत. सालाबाईप्रमाणे याही वर्षी आम्ही सर्वांसाठी मनापासून प्रार्थना करतोय आणि देव करो आणि श्रींची इच्छा करो की सगळ्यांचं मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण होवत. आणि आमचा सगळ्यात जास्ती भर शाडोच्या गणपतींवरती होता आणि तो सक्सेसफुल झाला. इथं येऊन आम्हाला मनातल्या सगळ्या इच्छा आमच्या पूर्ण झाल्या. सांगू इच्छितो की किन्नरी समाजातला एक घटक आहे, एक हिस्सा आहे आणि तोही तुमच्या समाजामध्ये राहतो, वावरतो, म्हणून त्याचा तुम्ही एक्सेप्टन्स त्याचा स्वीकार करावा अशी तुम्हाला सगळ्या जनतेला नम्र आव्हान आणि नम्र विनंती आहे. देवाला मागणं मागितलं की जसं स्त्री पुरुषांना तुम्ही हे करताना तसंच तृतीय पण त्यांना किन्नरांना पण सांभाळून घ्या, मान्य करून घ्या अशी आम्ही श्रीच्या चरणी प्रार्थना केली आहे. मंगळवारी दिवसभरात माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी सांस्कृतिक मंत्री हर्षवर्धन पाटील, अभिनेता स्वप्नील जोशी यासह विविध क्षेत्रातील दिग्गजांनी गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी ट्रस्टतर्फे मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. Thank you.